विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ क्रमांक आठ गुणग्राहक राजा या पाठाचा सद्य अभ्यासूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरेलिया अ मुले कोणता खेळ खेळत होती उत्तर मुले सुरपारंबीचा खेळ खेळत होती आ महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले उत्तर महाराजांनी गजाननला भरझरी टोपी बक्षीस दिली ई गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले उत्तर गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले प्रश्न दोन गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ थोड्या वेळानं महाराज टिंबटिंब आले थोड्या वेळानं महाराज भानावर आले आ पोरं टिंबटिंब घरी परतली पोरं घोडागाडीतून घरी परतली ई बघू तुझं टिंबटिंब बघू तुझं हस्ताक्षर प्रश्न तीन असे कोण कोणाला म्हणाले अ पोर चपळ आहेत विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा उत्तर असे सयजराव महाराज मानकरी घाटगे यांना म्हणाले आ झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले उत्तर असे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले ई काय नाव बाळांनो तुमचं उत्तर असे सयाजीराव महाराज गजानन व काळू यांना म्हणाले ई पोरगागुनी आहे त्याकडे लक्ष द्या उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे उत्तर असे सयाजीराव महाराज विद्याधिकाऱ्यांना म्हणाले प्रश्नचार थोडक्यात उत्तरे लिहा अ मुलांनी राणीसाहेबांना सुरपारंभ्यांचा खेळ कसा दाखवला उत्तर राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तेथे आले झाडाखाली काळू व गजाननने सुरपारंभ्यांचा खेळ सुरू केला काळूने सूर हाती घेतला एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला गजानन तो सूर आणायला धावला तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली शेवटी गजाननने काळूला पकडलं आता गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला काळू सूर आणून त्याच्या वर चढला गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली पुन्हा तो खोडावर चढला गजाननला बाद करणे काळूला जमले नाही आ गजाननने कशा कशात बक्षिसे मिळवली उत्तर गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता गजाननने अभ्यासात चित्रकलेत हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली त्याने एकूण अठरा बक्षिसे मिळवली तसेच सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली प्रश्न पाच पुढील वाक्यातील सूर या शब्दांचे वेगवेगळे अर्थ लिया अ काळूने सूर दूर फेकला उत्तर या वाक्यातील सूर या शब्दाचा अर्थ दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची काठी आ आज गाण्यामध्ये खा साहेबांचा सूर भन्नाट लागला होता उत्तर या वाक्यातील सूर या शब्दाचा अर्थ आवाज ई एक दोन तीन म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला उत्तर या वाक्यातील सूर या शब्दाचा अर्थ उडी मारणे प्रश्न सहा पुढील वाक्यांमधील अधोरेखित शब्दांचे योग्य अर्थ लिहा अ कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला उत्तर एक हार म्हणजे पराजय दोन हार म्हणजे फुलांची माळ आ सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला तिचा नवरा देखील ताटमान करून फिरतो उत्तर एक मान म्हणजे सन्मान दोन मान म्हणजे स्वाभिमान ई हातात तीर कमान घेऊन जिंगरूने नदीचा तीर गाठला उत्तर एक तीर म्हणजे बाण दोन तीर म्हणजे किनारा ई खळखळ वाणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला घरी आला की लगेच पाटावर बसला उत्तर एक पाट म्हणजे कालवा दोन पाठ म्हणजे बैठक असे आणखी शब्द शोधून वाक्य बनवा एक शिवानीच्या साडीचा काठ सुंदर होता नदीच्या काठावर लोकांची खूप गर्दी होती उत्तर एक काठ म्हणजे पदर दोन काठ म्हणजे किनारा दोन रामने दोन्हीकरांनी नमस्कार केला आईने ग्रामपंचायत कार्यालयात कर भरला उत्तर एक कर म्हणजे हात दोन कर म्हणजे महसूल विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणग्राहक राजा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू